हिंगोलीमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या निष्ठा मेळाव्यात चिथावणीकोर वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्याविरुद्ध आता गुन्हा दाखल झाला आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे पुढच्या 2 मिनिटात जाणून घेऊ। हिंगोलीमध्ये शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये थोरात यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख होण्यासाठी इच्छुक असलेल्यांना आवाहन करत गद्दारांची वाहनं त्यांच्या गावात आल्यानंतर फोडण्याचं आवाहन केलं। गद्दारांची वाहनं फोडणाऱ्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल असं त्यांनी म्हटलं। ते नेमकं काय म्हणाले होते हे त्यांच्याच तोंडून एकदा ऐका। तुम्हाला आता गावागावामध्ये उभं राहावं लागेल, ह्या गद्दारांना विचारावं लागेल की ज्या देवांच्यामुळे तुम्ही आमदार झाला खासदार झाला त्यांच्याच पाठीमागे खंजीर खुपसला, तुम्हाला आता आम्ही गावात देऊ देणार नाही। आणि म्हणून जे जे जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक आहे त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या अश्रुवांचे पात्र निर्माण केला। आता आपल्याला कामाला लागायचंय, त्या भांडण आता ठेचायचंय, या लबडांना ठेकायचंय, ह्या लबडांना भांडणा जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाचा जय जयकार करावा लागेल। हिंगोलीहून लोकमत डिजिटलसाठी गोपाल सातपुते यांचा रिपोर्ट। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये